नवरात्रीची धामधूम सुरू झाली आहे, मात्र देहूरोडला वेगळी धूम पाहावयास मिळणार आहे. नवराष्ट्र माता उत्सव साजरा होत आहे. धम्मभूमी सुरक्षा समिती आणि बुद्धविहार कृती समितीच्या वतीने हा सण साजरा करण्यात येणार आहे. महामाया राष्ट्रमाता जिजाऊ संधमित्रा ताराराणी एकवीरा झलकारी अहिल्याबाई माता सावित्री माता रमाई या नऊ रणरागिणींच्या नावे या उद्घाटनाला भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. समाज मनाला दूषित करणारी एखादी रूढी परंपरा जर नष्ट करायची असेल तर समाज मनाला शुद्ध करणारी नवीन रूढी परंपरेची सुरुवात करायला हवी. बहुजनांनी आपली वेगळी मूळ संस्कृती सुरू करावी म्हणून नवरात्र महोत्सवाला नऊ राष्ट्रमाता उत्सव हा पर्याय देणं आवश्यक आहे. काल्पनिक देवी देवतांची पूजा अर्चा करण्यापेक्षा ज्या राष्ट्रीय महामातांमुळे आपला देश घडला आहे अशा खऱ्याखुरे राष्ट्रमातांकडून प्रेरणा घेऊन आपल्या देशाला वैभवशाली घडवण्यास मदत होईल असं मत यावेळी तृप्ती देसाई यांनी व्यक्त केलंय. देवींचा जो इतिहास आहे त्याच्या संदर्भामध्ये सगळ्यांना माहिती आहे, परंतु ज्यांनी देश घडवला ज्यांनी इतिहास घडवला अशा नऊ राष्ट्रमाता ज्या आहेत त्यांचा उत्सव कुठंच साजरा होत नाही आणि मग तो वेगळा करायचा का? तर मला वाटतंय की या नऊ दिवसांमध्येच त्यांची स्थापना झाली पाहिजे, त्यांनाही गौरव दिला पाहिजे. कारण अनेक वेळेला आपण बघतो की राष्ट्रमाता जिजाऊ असतील ज्यांनी शिवरायांना घडवलं, जसं आपण दुर्गा रूप म्हणतो त्या रूपामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ आहेत. सावित्रीमाई, आज जर सावित्रीमाई नसत्या तर आज आम्ही इथं उद्घाटनालाही नसतो आणि आपण महिला इथं समोरही बसलो नसतो. त्यानंतर अहिल्याबाई होळकर, त्यांच्यामुळं सुद्धा ज्या आहेत त्या अनेक रूढी परंपरांना फाटा देऊन जे आहे ते इतिहास घडवला गेला. त्यानंतर संघमित्र आहेत, ताराराणींचा इतिहास जो आहे तो आपल्याला सगळ्यांना आता माहीत झालेला आहे. त्यानंतर महामाया आहेत, त्यानंतर एकवीरा आहेत, त्यानंतर झलकारी आहेत. या सगळ्यांची पूजा होणंही खूप महत्वाचं आहे. त्यामुळे या नवराष्ट्र माता महोत्सवाचं आज उद्घाटन झालं हे मी जाहीर करते आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते.